नमस्कार शेतकरी बांधवांना झिरो झिरो पन्नास आणि कीटकनाशक आपण वापरू शकतो का तर ता निश्चितच वापरणार आहोत जी आपल्याकडे व्हेजिटेबल पिकं असेल त्यांनासुद्धा आपण वापरणार आहोत किंवा आपले जे फ्रूट सुद्धा आहेत ज्या ठिकाणी आपल्याला झिरो झिरो पन्नास म्हणजे आपल्याला साईजची गरज आहे समजा उदाहरणार्थ आपण म्हणूया कांदा पीक आहे तर कांदा पीक असेल किंवा टोमॅटो पीक आहे मिरची पीक आहे ज्या ठिकाणी आपलं साईज होत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला झिरो झिरो पन्नास पाच ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रे करायचं आहे त्याचबरोबर कीटकनाशक या ठिकाणी इमेडा असेल क्लोरोसायपर असेल किंवा ज्या अजून इन्सेक्टिसाईड्स आहे कार्बोसाल्पन असेल ज्या कुठल्याही कीटकनाशक असेल त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी जोरजोरपन्नास वापरू शकतो पण शक्यतो जर पिकं कोणकोणती आहे त्यानुसार त्याचा शेड्यूल ठेवा आणि जे आपल्याला वापरायचं आहे शक्यतो हे आपल्याला तीन साडेतीन महिन्याच्या नंतरनं म्हणजे शेवटची जी, जी फुगवणीची स्टेज आहे त्या आपल्याला त्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपण जोरजोरपन्नास वापरू शकतो धन्यवाद मित्रांनो